मला 100% खात्री आहे की भारतीय जनता पार्टीचा प्रचंड मताधिक्याने विजय होणार. आज मतदानाचा मतदान करणं खूप नाही, दरवेळेप्रमाणेच याही वेळेला मतदान केलेलं आहे. फक्त उणीव भासली ती मुक्ताताईंची. दरवेळेला मुक्ताताईंच्या बरोबर मतदानाला गेली 20 वर्ष येत होतो, परंतु ती उणीव मात्र नक्की भासलेली आहे. पण मतदानाचा हक्क बजवायचाच असतो, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी, घरातल्या कुटुंबियांनी, मी, कुणाल, माझी मुलगी चैत्राली, या सगळ्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. त्या असत्या तर निवडणूक झालीच नसती, परंतु त्यांच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणूक होते आहे. आणि मला 100% खात्री आहे की भारतीय जनता पार्टीचा प्रचंड मताधिक्याने विजय होणार. निवडणूक खूप प्रतिष्ठेची होती आणि ज्या पद्धतीने प्रचार गेल्या महिनाभरापासून सुरू होता, प्रतिष्ठेची नक्कीच होती, त्याला कारणही तशीच होती. कारण काहीच दिवसापूर्वी महाराष्ट्रात सत्ता बदल झाला आणि त्या सत्ता बदलानंतर ही होत असलेली पहिली पोटनिवडणूक होती. आणि काही दिवसानंतर 4-5 महिन्यांनी महापालिकेच्या निवडणुका आहेत, पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर या निवडणुकांकडे बघितलं जात असल्यामुळे ही खूप महत्त्वाची अशी निवडणूक सगळ्याच पक्षांच्या दृष्टीने होती. धन्यवाद.